नववर्षाच्या पूर्वसंध्येला RBI अनिवासी भारतीयांसाठी नवीन घोषणा केली आहे. अनिवासी भारतीय आता 30 जून 2017 पर्यंत जुन्या नोटा बदलू शकणार आहेत, पण फेमा कायद्यानुसार अनिवासी भारतीय प्रति व्यक्ती 25,000 रुपये इतकी रक्कमच बदलू शकतात. तर नोटाबंदी निर्णयाच्या घोषणेनंतर जे भारतीय 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान कामानिमित्त परदेशी गेले होते ते आता 31 मार्च पर्यंत त्यांच्याकडे असलेल्या जुन्या नोटा बदलू शकतील. त्यासाठी कोणती मर्यादाही ठेवण्यात आली नाहीये. शनिवारी रात्री प्रसिद्धी पत्रक जाहीर करून RBI हा निर्णय घोषित केलाय.